कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस. अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. नमस्कार, मी जॉकेश आदाटे, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एका महिलेवरती अमानुषपणे अत्याचार करण्यात आले, तिला पेट्रोल टाकून जाळण्यात आलं. या संदर्भात महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातून या घटनेवरती अतिशय तीव्र पद्धतीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याच बाबतीत आज आपण जत येथील राजे रामराव महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांकडून त्या घटनेसंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. काय वाटतं तुम्हाला या घटनेवरती? मी रेश्मा मुल्ला, BA 3rd year मध्ये मी शिकत आहे. हिंगणघाट, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झालेल्या घटनेचा मी एक भारतीय नागरिक म्हणून पूर्णपणे निषेध करते. जर भर दिवसा असे एका शिक्षिकेवर पेट्रोल टाकून हत्या होत असेल तर आमच्यासारख्या मुलींना कॉलेजमध्ये येण्याची भीती वाटते. त्यामुळे भारत सरकारने कडक ते कडक कायदा करून आमच्यासाठी म्हणजे सुरक्षा करावी असं मला म्हणायचं आहे. परत जर एका शिक्षिकेवर असा अत्याचार होत असेल तर मला वाटतं की या भारतामध्ये कोणतीही स्त्री सुरक्षित राहणार नाही. कोणत्याही मुलीला आपण एकीकडे आपण म्हणतो की स्त्री बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणतो, अशा घटना होत असतील तर कोणतेही आई वडील आपल्या मुलीला हे शाळेत पाठवणार नाहीत. कारण एका शिक्षिकेवर जर असे अत्याचार भर दिवस होत असतील तर ते सामान्य आहे की ते मुलींच्यावर पण होऊ शकतात. त्यामुळे मी या घटनेचा पूर्णपणे निषेध करते. काय वाटतं तुम्हाला या घटनेबद्दल? मी रुपाली फडतरे, 11th commerce मध्ये शिकत आहे. काही दिवसापूर्वी वर्धा जिल्ह्यातील हिंगणगाव येथे भरदिवसा झालेल्या प्रकरणाबद्दल सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. जर अशा शिक्षिकावरती जर असा अन्याय होत असेल तर आमच्यासारख्या विद्यार्थिनींनी कसं काय करायचं? कायदा झाला आहे परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. अंधार झाला आहे आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला जिजाऊचा पुत्र शिवबा पाहिजे. या सर्व घटनेचा मी निषेध करते आणि सरकारला काहीतरी करण्याची विनंती करते. ज्याप्रमाणे हैदराबादची घटना झाली त्यावर आंध्र प्रदेश सरकारने 21 दिवसात फाशी देण्याचा जो निर्णय घेतला आणि त्यांचं ज्या प्रकारे एन्काउंटर झालं त्या पद्धतीने महाराष्ट्रातील या प्रत्येक घटनांवरती, निर्भयाची घटना असू दे, हिंगणघाटची घटना असू दे, त्यामध्ये शासनाने काहीतरी सहभाग घ्यावा व त्यांचा निकाल पटकन लावावा हीच फक्त आमची विनंती आहे. जर प्राध्यापिका सुरक्षित नसतील तर सरकारने एवढा सुविधा करून मुलींच्या शिकवण्यासाठी एवढा बढावा करून काहीच फायदा नाही. जर सुरक्षित असाल तर त्या शिक्षणाचा पण काहीतरी अर्थ येतो. एवढंच सांगते. धन्यवाद. परवा दिवशी जे हिंगणगावमध्ये शिक्षिकाबद्दल झालं त्याबद्दल मला खूप दुःख वाटतं. जर शिक्षिका सुरक्षित नसेल तर आम्हाला सांगा की आम्ही कसं सुरक्षित असू शकतो. आम्हाला आज शासनाकडे खूप म्हणावंशी वाटतं की आमच्यासाठी काहीतरी वेगळं करावं. शासनाला असं म्हणावंसं वाटतं की जसं हिंगणगावमध्ये त्या मॅडमना पेट्रोल टाकून मारलं गेलं तसंच ज्या व्यक्तीनं हे कृत्य केलं किंवा असे कोणी करू इच्छितात त्या सर्वांना भर चौकामध्ये नेऊन त्यांना सर्वांपुढे जाळण्याची परवानगी आम्हाला शासनाने द्यावी आणि त्याच्यावरती कोणताही कलम वगैरे कोणताही काय असेल तर त्यांनी त्यांचा विरोध करू नये असं आम्ही शासनाला मागणी करतो.
जर आपण पेट्रोल टाकून जर त्या नराधमाला तसं जर मारलं तर मग दुसरा कोण व्यक्ती असेल तर ती पुढे येण्याची धाडस करणार नाही. त्यामुळे असं कृत्य परत कोणी करू नये म्हणून आम्हाला परवानगी द्यावी की त्या व्यक्तीला देखील भर चौकामध्ये असो किंवा आपला मोठ्या कोणत्या जी सामाजिक ठिकाण असेल त्या ठिकाणी त्याला जर त्याचं तसं पेट्रोल टाकून असो किंवा कुठल्याही कारणानं जर त्याला मारणं गेलं तर दुसराही व्यक्ती कोण असं करण्याचे धाडस करणार नाही. मी प्राध्यापिका देशमुख मॅडम राजे रामराव महाविद्यालयामध्ये कार्यरत आहे. परवाचं जे प्रकरण झालं हिंगणगावचं त्याही एक टीचर होत्या त्याही एक प्राध्यापिका होत्या. जर प्राध्यापिका जर सुरक्षित नसतील तर विद्यार्थिनी कशा सुरक्षित असतील. शासनाने थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. स्त्रियांच्या जे हे जे काही अन्याय होत आहेत तसंच निर्भयाचं झालं त्याचा अजूनही निकाल लागला तरी फाशी अजून पुढं पुढंच ढकला लागला. मग हे जर फाशीच पुढं पुढं ढकलायची असेल एखाद्या आरोपीला एवढं जर पुढं नेत असतील तर आमच्यासारख्या स्त्रियांना जर अन्याय झाला तरी बोलण्याचं मुभा कुठं राहिली. ती बोलायचं असेल आम्हाला तरी आम्हाला न्याय मिळेल ह्याची आता गॅरंटीही राहिली नाही. आम्ही प्राध्यापिका जर सुरक्षित नसेल तर आम्ही विद्यार्थिनींना काय सांगणार की आम्ही सुरक्षित आहोत तुम्ही शाळेला या तुम्ही शिका हे जर आम्हाला सांगायचं असेल. आणि शासन म्हणतंय की लेख वाचवा लेख शिकवा लेखीला शिकवा तुम्ही तर लेख शिकवायला तिला बाहेर पाडायला आम्ही आई असून मलाही आता असुरक्षितता वाटते. त्यामुळे शासनाने थोडंफार लक्ष दिलं पाहिजे. निर्भयाचं जे काही झालेलं आहे प्रकरण त्या लोकांनाही शिक्षा व्हायला पाहिजे लवकरात लवकर शिक्षा व्हायला पाहिजे. पुढं पुढं ढकलून 10-20 वर्षांनी त्याचं वाचक करून त्याला पुढं फाशीची शिक्षा पुढं पुढं ढकलू नये. लवकरात लवकर निकाल लागवावा. तरी परवाचं जे प्रकरण झालं त्याचाही निकाल लवकर लावावा. आणि आमच्या मुलींना आम्ही सुरक्षित आहोत ही भावना शासनाकडून मिळावी ही मी शासनाला विनंती करते. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.